आओ आओ काय हो आओ तिला जाब विचारायचं सोडून तुम्ही इथे झोपलायत काय उठा उठा माझं जरा डोकं दुखतंय म्हणून पडलोय जरा दुखणारच आओ डोकं फिरेल असं एक एक गोष्टी घडताय तिकडे त्याच्यावर उपाय नको का करायला चला साध्या डोकेदुखीवर कसलं करतेस उपाय पडलो की बरं वाटेल उगीच औषध गोळ्यांवर खर्च करू नका जरा पडलो की बरं वाटेल अहो त्या उपायाबद्दल नाही म्हणत आहे मी तुम्ही जाऊन जरा सुनेला जाब विचारा खडसवा आणि आपल्या प्रसादला परत घरी घेऊन या त्याबद्दल म्हणतेसोय मला वाटलं माझ्या तब्येतीची काळजी आहे म्हणून म्हणतेस का काय मला तुमची या घराची सगळ्यांचीच काळजी आहे अहो म्हणूनच सांगते ना आपल्या मुलाला घरी परत घेऊन या अहो सदानंदराव आता ही सगळी जी दगदग आहे ना ती तुम्हाला एकट्याला झेपणारी नाहीये आता एवढ्याच जाण्याची घाई करायला नको बघ आता बाबूही आलाय त्याच्या समोर त्याच्या मुलीला बोलणं बरं दिसणार आणि ती वागली ते बरं दिसलं काय करणार तू तुम्ही घरी परत या एवढंच म्हणणार आहात की नाही तिकडे जाऊन मग झालं तर त्यात काय चुकीचं आहे आणि तसंही बाबरो गेले परत काय बाबू परत गेला अगं पण जेवायला थांब म्हणलो होतो ना मी त्याला बघा तुम्हीच बाप आपल्या पोरीकडे थांबायला तयार नाही बघताय ना जो बाप आपल्या पोरीचही ऐकायला तयार नाही अशा मुलीला बोलायला तुम्ही काकू करताय ठीक आहे दुकान बंद करून येता येता बोलीन मी त्यांच्याशी तुम्ही एवढे कधीपासून मवाळ झालात त्या वृंदाच्या बाबतीत एरवी केव्हाच सोक्षमोक्ष लावून मोकळे झाला असतात बघ घाई घाईत जाऊन बोलणं हा मूर्खपणा ठरेल आता आणि आताशा मी समजूतदार झालो जरा गेल्या काही दिवसापासून आपल्या घरामध्ये इतक्या विचित्र विचित्र घटना घडल्या आहेत की कोणाशी कसं काय आणि कधी बोलायचं हे विचार करून ठरवणार आहे कोणाच्याही बोलण्याला फशी पडून आता मी वागणार किंवा बोलणार नाहीये कळलं मारा मार टोमणे मारा आणि नुसते टोमणे कशाला मारताय माझ्या चुकीसाठी अजून पाहिजे तर मारा ना मला त्या दिवशी सारखं पण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याच्या कटात सामील होऊ नका मला काय कळणार हो एक आईचं दुःख ए बस कर का तुझा इमोशनल ड्रामा काही झालं की उगी टिप काढायची नाटक करायची तुझी ही बडबड ऐकण्यापेक्षा जाऊन येतो बाई त्यांच्याकडे आता पण असं गुळमुळीत जाऊन बोलू नका चांगलं खडसवा तिला जाब विचारा तिला म्हणो तुला राहायचं असेल ना तिकडे खुशाल राहा आमचा पोरगा तेवढा म्हणो परत दे त्याला समजवा त्याच्या हातापाया पडा त्याची समजू काढा काही करा त्याला परत आहे तू म्हणशील तसंच करतो हा कधी उभं राहू कधी बसू बसून कधी बोलू उभं राहून कधी बोलू हेही सांगून दे लिहून दे म्हणजे तसंच तसं जाऊन बरळतो तिकडं म्हणजे त्यांना असं वाटेल माझ्या तोंडून तूच बोलतीयस मग तो प्रसाद येईल धावत आई 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 करत हे बघ काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे मला चांगलं कळतं आणि मी तसंच करणार हे सुद्धा आता पहिल्यासारखे नाही राहिले अडू कारलं झालं यांचं